प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व। मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये 24 तास डिलिव्हरीची सोय। गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत, जे भाजपच्या पक्षाचे आहेत, ते आता आज येऊन त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे। निमंत्रण स्वीकार कशाबद्दल? गोव्याचे मुख्यमंत्री जे आले ते माझ्या कौटुंबिक भेटीसाठी आले होते। माझ्या मुलांचे मित्र आणि त्यांचे मित्र एक असल्यामुळे ते मित्रत्वाच्या संबंधातनं माझ्या घरी ते आज आले होते पाहुणचार घ्यायला। नंबर एक, त्यांनी आज ज्या बातम्या येत आहेत भाजपच्या, ह्या राजकारणामध्ये अशा बातम्या येतच असतात आणि निर्णय घेणारा मी कोण? ज्या मतदारसंघातील लोकांनी 50 वर्ष माझ्या वडिलांचं आणि माझं नेतृत्व मान्य केलं आहे, त्या लोकांचा जो निर्णय असेल तो माझा निर्णय असणार आहे। त्यामुळे ते लोक जे निर्णय घेतील, मी फार तर पोस्टमनचं काम करीन। आज मुख्यमंत्री आलेत, परवा देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा निरोप मी आमच्या मतदार कार्यकर्त्यांना आणि मतदारांपर्यंत पोहोचवेन आणि तो जो निर्णय देतील तो मला शिर सावंत असेल। आपल्याला राष्ट्र निर्माणाच्या विचारांचे आहेत का समजत? आपण त्या विचारांच्या अहो आमची वाटचाल म्हणजे राष्ट्रवादीत अहो म्हणजे काय? राष्ट्रविचाराच्या विचारातून आम्ही आहोत, त्यामुळे त्यात काय दुमत नाही आहे काय? निर्माण करायचं मग मी सांगितलं ना, मी हा त्यांचा मेसेज मी आमच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पोहोचवीन आणि ज्यांनी 50 वर्ष आमच्यावर विश्वास ठेवलाय तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे। मी सत्तेसाठी आणि इतर काही बाबीसाठी कुठे जाणारा माणूस नाही आहे। कितीही मोठे संकट आले तर आमच्या पाटील परिवारात मोठे संकटाची मालिका चालू असती, आम्ही त्या संकटाला घाबरत नाही। संकटासाठी कुठले निर्णय आम्ही घेणारी माणसं असतो, आम्ही एकनिष्ठ माणसं आहोत। पूर्णपणे आपण नकारा देणार मतदारांच्यावरती निर्णय? हो, मग शेवटी मतदार जो आमचा बेस आहे त्यांना सोडून मी जाऊन तर माझा काय उपयोग होईल किती एकट्याचा? त्यामुळे जे माझे मतदार आहेत म्हणजे आमच्या वडिलापासून 50 वर्षात 3-3 पिढ्या त्यांचे लोक आहेत, त्यांच्याशी विचार विनिमय करून आता हा निरोप मी पोहोचवतोय त्या लोकांच्या। आता टाइम बॉन्ड मी त्या मतदारांचा असा आहे की मतदार म्हणजे हा 140 गावाचा लोक मतदारसंघ आहे, अधिक माझा वैराग जुना मतदारसंघ आहे, म्हणजे जवळपास 200-250 गावं, त्या गावातल्या लोकांना सगळ्या विचारणं त्यांच्या चर्चा करण्याला वेळ जाणार आहे ना। पण असं म्हणजे मतदारांचं कौल काय आहे, जे आसपासचे आहेत त्यांचं काय मत आहे? कौल घ्यायला सुरू केलंय का? सुरू करायला कशी प्रतिक्रिया? आता इतक्या लवकर अशा लागू नाही, 2000 योग्य वेळ आपण करू ते सगळं 2024 ची पण योग्य वेळेला काय निर्णय मतदार घेतील ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जाईल, मग घ्याय त्याला मग झालं का? चालेल। गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया, टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वैद्यकीय गर्भपाताची सोय, गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार, महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार, जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष, फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच। आमचा पत्ता KBB कॉलेज चौक, जुना अकलूज, बायपास रोड, पंढरपूर। संपर्क 99 65 93 55 66।